रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून कोविड नाईन्टीन या महामारीशी लढणाऱ्यांसाठी आणि रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं रक्तदान शिबिरांचं ठिकठिकाणी थीक आयोजन करण्यात येणार आहे त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली कोरोना विषाणूमुळे निर्माण परिस्थितीमध्ये रक्ताचा अत्यंत तुटवडा निर्माण झालाय सध्या रुग्णालयांमध्ये रक्ताची फार आवश्यकता असून हे रक्त उपलब्ध होणं गरजेचं असल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला असून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत सभागृह नेते परेश ठाकूर तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील एकनाथ भोपी प्रल्हाद केणी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके भाजप उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मोरेश नेटकर शेखर शेळके युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील राज पाटील भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष आनंद ढवळे महेश पाटील विश्वजित पाटील पनवेल तालुका युवा मोर्चा ग्रामीण सरचिटणीस रोहित घरत उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट